आणि याचविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत. निलेश, अनेकांची नावं समोर येत आहेत, मात्र जी नावं असायला हवी होती अशी शक्यता होती, चर्चा होती, ती नावं मात्र दिसत नाहीयेत. अजून दोन नावं होणं बाकी आहेत. खरं तर आत्ताच काही वेळापूर्वी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं हे नागपूरमधलं मध्यवर्ती कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये होते, त्यांचं डिस्कशन चालू होतं. आता अजित पवार देखील या ठिकाणी पोहोचत आहेत. कार्यक्रम इथं उद्घाटनाचा होतोय आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता हे तिघही एकत्रित भेटणार आहेत. तो तिघांकडूनही हा सगळ्या नावांचा जो सस्पेन्स आहे तो कायम राखला जातोय. सुनील तटकरेंना दोन नावं कोण असणार याचा चेंडू अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे टोलवला, तर अजित पवारांना कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता संपूर्णपणे हा जो चेंडू आहे तो मंत्रिपदाचा चेंडू मुख्यमंत्र्यांकडे टोलवल्याचा पाहायला मिळतोय. त्यांना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे. खरं तर आत्तापर्यंत आपण पाहायला गेलं तर महत्वाचे अनेक जे नेते आहेत त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील असतील, धनंजय मुंडे असतील, अनिल पाटील असतील, यासोबतच संजय तटकरे असतील, असे अनेक दिग्गज नावं आहेत. स्वतः छगन भुजबळ आहेत, ओबीसीचा एक महत्वाचं राज्यातलं नाव आहे, यांचाही अद्यापपर्यंत त्यांना फोन आलेला नाही, अशाच पद्धतीची माहिती समोर येते. त्यामुळे नेमकी ही दोन नावं कोण आहेत अजूनही त्यावर स्पष्टता होताना पाहायला मिळत नाहीत. अजित पवार आता या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी काही क्षणात पोहोचतील आणि त्यानंतर कदाचित ते माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी देखील या विषयावर बोलणं टाळलंय. आता नेमकं कोण शपथ घेणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. धनंजय मुंडेंना देखील ज्यावेळेस त्यांना विचारणा केली त्यावेळेस त्यांनाही बोलणं टाळलं असल्याचं पाहायला मिळत आहे. छगन भुजबळांशी देखील आपण संवाद साधला, अनिल पाटलांशी संवाद साधला, संजय बनसोडेंशी संवाद साधला, सगळ्यांना आपल्याला अद्याप फोन आलेला नाही अशाच पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे. एकंदरीतच दिग्गज नावं आहेत आणि आता त्या दिग्गजांमध्ये कोणाला संधी देत आहेत हे पाहणं महत्वाचं राहील. अगदी निलेश, धन्यवाद या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.